गुड मॉर्निंग फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर। आणि आजचं वातावरण खूप छान आहे, कारण की बदल आहे, पाऊस सध्याच येऊन गेला। आणि खूप दिवसापासून तुम्ही ज्या व्यक्तीची वाट पाहत आहे ती व्यक्ती आज येणार आहे, आणि हे त्यांना आणायला गेले आहे। तर आता मग अगोदर त्यांना येऊ देऊ, आणि नंतर मग मी तुम्हाला दाखवणार ती व्यक्ती कोण आहे। तर मम्मी पाजा हडू हा काही नाही, थकले आहे पूर्ण। किती कमेंट्स कि बाबा तुमच्या सासूबाई दिसत नाही, सासूबाई कुठे गेल्या, सासूबाई दिसत नाही। हो ना, त्या फ्लावर्स मध्ये जसं तसं हे करतच नाही ते। तर इथे आम्ही सर्वजण चहा घ्यायला बसलो होतो, आणि आईचा हात दुखत होता, तर मी थोडंसं आईच्या हाताची मालिश करत होती, कारण की आईचा हात खूप अकडलेला होता, कारण की आईला आहे वाताचा प्रॉब्लम। तर म्हणून मग आईचे हातपाय खूप दुखत होते। आणि पुण्या साईड म्हटलं तर पुण्याला पाऊस पण खूप चालू होता, आणि थंड वातावरण होतं पावसामुळे, म्हणून मग आईचे हातपाय पण त्याच्यामुळे दुखत होते। तर त्यामुळे म्हणून मग मी आईचे हात दाबून दिले। तर इथे झाडत आहे मी किचन। तर इथे लावत आहे मी जे रात्रीचे मी भांडे घासून ठेवले ते, कारण की आई सकाळीच आल्या होत्या, 8-8.30 वाजता झाल्या होत्या, तर त्यामुळे की माझे भांडे लावणं झालेच नाही, आणि आईची आंघोळ पण झाली होती। तर इकडे मी आईसाठी बनवत आहे आज कारल्याची भाजी, कारण की आईला डॉक्टरने सांगितलेलं आहे कारल्याची भाजी खायसाठी, तर मी त्यांच्यासाठी कारल्याची भाजी बनवत आहे। तर आज मी बनवणार आहे कारल्याची भाजी, आणि कारल्याच्या भाजीसाठी मी अगोदर असे कारल्याचे छोटे छोटे पीस करून घेतले, आणि त्याच्यानंतर इकडे दोन कांदे मी असे बारीक करून घेतले। तर सर्वात आधी मी कढईमध्ये टाकत आहे तेल, आणि तेलाला गरम होऊ देते, त्यानंतर त्याच्यामध्ये टाकते 1 चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरं, त्याच्यानंतर बारीक जो कांदा मी कापून टाकलेला होता तो आता त्याला चांगलं परतून घेते, त्यानंतर त्याच्यामध्ये टाकते लसूण आणि अद्रकचा पेस्ट, त्याला चांगलं परतून घेते, आणि त्याच्यानंतर टाकते मी 2 चम्मच तिखट, थोडीशी हळद आणि 1 चम्मच मीठ, आणि त्याच्यानंतर टाकते मी जे मी बारीक कारले पीस चिरून घेतले होते तर ते टाकून देते, आणि त्याला चांगलं परतून घेते, कारण की पूर्ण मिक्स झाले पाहिजे ते। आणि त्याच्यानंतर टाकत आहे मी 1 चम्मच मीठ, मिठाला पण चांगलं मी मिक्स करून घेतलं, त्याच्यामध्ये आता यायला 2 मिनिट असंच राहू देते, आणि याच्यामध्ये टाकते मी जो मी गूळ खिसून घेतला होता तो, कारण की गूळ टाकल्यानंतर भाजीची चव खूप छान लागते, आणि त्याचा पूर्ण कडूपणा पण निघून जाते। आणि इथे मी ठेवलेलं आहे झाकण वाफीसाठी, तर आता झालेली आहे वाफ, आणि खूप छान कलर आलेला आहे भाजीला। चला तर मग भाजी झालेली आहे तयार, आणि खूप छान झाली। आणि कारल्याची भाजी तुमची कशी करतात हे मला कमेंट्स करून नक्की सांगा। तर भाजी झाल्यानंतर मी तेलाने चांगलं कणकेला मळून घेते, आणि त्याच्यानंतर मग पोळ्या लाटायला सुरुवात करते, कारण की यांना जायचं होतं बाहेर, तर अगोदर मी इकडे पटापट पोळा टाकून घेत आहे। तर स्वयंपाक झाल्यानंतर मी करत आहे आता गॅसवर टाकलीन। तर गॅस वाटा क्लीन झाल्यानंतर मी घासत आहे स्वयंपाकचे भांडे, कारण की आज स्वयंपाकचे भांडे पण खूप सारे निघाले होते, तर मी अगोदर स्वयंपाकचे भांडे घासून घेते।
तर इथे झाडत आहे मी किचन, कारण की माझी सवय आहे की माझी किचनमध्ये सर्व कामं झाल्यानंतर मी एक वेळा दुपारची पूर्ण किचन साफ करून घेते. आणि त्याच्यानंतर मग आज हवा पण खूप आली होती आणि बाहेरची धूळ पण खूप आली होती, तर हॉलमध्ये पण थोडीशी बारीक धूळ होती, तर म्हटलं चला हॉल पण क्लीन करून घेते. तर आता करत आहे मी टी टेबल क्लीन, कारण की टी टेबल खूप खराब होता आमच्या इथला, कारण की जो काळा आहे त्या त्याच्यामुळे त्याच्यावर असा काही पण ठेवून दिला पण प्याला किंवा काही त्याचे डाग त्याच्यावर लवकर बसतात. तर इथे देत आहे मी कुंड्यांना पाणी, कारण की झाडं खूप सोकले होते. 2-3 दिवसापासून माझं झाडांना पाणी देणं झालंच नव्हतं, म्हटलं चला आज मग पुन्हा झाडांना पाणी देते मी. तर आता चालली आई हॉस्पिटलमध्ये, कारण की आईला बरं नव्हतं, कारण की आईची तब्येत खूप खराब झाली होती ट्रॅव्हल्समध्ये. तर आल्याबरोबर आई तर अगोदर झोपल्याच होत्या, तर त्याच्यानंतर मग दुपारी हे आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तर आता पाहते आई हॉस्पिटलमधून येईपर्यंत मी भाजीपाला तळून घेते, कारण की मी आईसाठी शेपू घेतली होती, कारण की आईला शेपू खूप आवडते, शेपूची भाजी. तर मग मी आज तीच घेतली होती आणि आई आल्या पण होत्या आणि अगोदर आई हँडवॉश करत आहेत, कारण की आपण म्हणतोच ना बाहेरून आल्यानंतर अगोदर हँडवॉश करायचं, तर हे दोघं पण अगोदर हँडवॉश करत आहेत. आता आई गोळ्या घेऊन आराम करत आहे, कारण की डॉक्टर काकांनी त्यांना आराम करायला सांगितलं. आणि त्यानंतर मग आम्ही दोघं इथे जेवण करायला बसलो होतो, कारण की आईचं जेवण मी अगोदरच आईला करून दिलं होतं आणि त्यानंतर मग आईला गोळ्या दिल्या होत्या. तर आता मग आता आमची जेवण पण झाली आणि आईला गोळ्या देऊन आई आता आराम करत आहे. तर आजच्या ब्लॉगला इथेच एंड करते मी. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. माझे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडला जी बेल आहे का नाही त्याच्यावर नक्की क्लिक करा. चला तर मध्ये भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तिथपर्यंत बाय.